गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात सर्वजण? बघा, आता सकाळ झालेली आहे आणि माझी डेली रुटीनची तयारी आता मी करते आहे. टिफिनची तयारी करायची आपल्याला, सगळं पटापटावरून स्कूटी ट्रेनिंगला जायचं आहे. सो आता मी पटापट आवरते, बघते जेवण काहीतरी बनवायचं मस्त. चला तर मी काय बनवते बघूया. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, छान छान कमेंट करा. ब्लॉग बघत जा जरा, मी नवीन सुरुवात केलेली आहे. सो तुम्ही सपोर्ट करा. चला बघूया आज काय बनवते मी. हे बघा, आता आपण रॅकमधली भांडी लावून घेऊया. रात्री साफसफाई करून ठेवलेले असते किचनमध्ये. सो उठल्या पहिले आपण भांडी लावून घेऊया, नंतर बाकीची तयारी करूया. बघा सगळं स्वच्छ आहे किचन. ही घेतलेली आहे आपण मेथी. आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे. आणि मेथीच्या भाजीसाठी काय काय लागतं बघूया. सो मी घेतलेले आहे शेंगदाणे, त्यामध्ये घालून घेऊया हिरव्या मिरच्या, थोडासा घालूया लसूण, आणि याला थोडंसं जाडसर वाटून घेऊया. आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, जिरं घालूया. जिरं चांगलं तडतड करून घेऊया, चांगलं असं ब्राऊन कलरमध्ये त्याचं जिरं असं फुटलं पाहिजे, तरच त्याची टेस्ट येते त्या जिऱ्याची. थोडंसं गरम होऊ द्या तेल, तेल गरम झालेलं नाही आहे. वाटणामध्ये पण थोडंसं जिरं घालायचं, अजून भाजीला चांगली टेस्ट येते. हे बघा मस्तपैकी जिरा आता कलर बदललेला आहे जिऱ्याचा, आणि आपण त्याच्यामध्ये भाजी घालून घेऊया. किती छान तो आवाज. या वाटणामध्येच आपण थोडंसं जिरं घालून घेऊया आणि मीठ पण घालून घेऊया. हे असं थोडंसं जाडसर वाटून घेऊया आणि आपण आता हे भाजीमध्ये घालूया. भाजी हलवून घेऊया आपण आता आणि झाकून थोडंसं 5-10 मिनटं मस्त शिजवून घेऊया बारीक गॅसवर. भाजीवर झाकण ठेवून भाजी बारीक गॅसवर शिजायला लावलेली आहे. सो आपण आता आपण मळून घेऊया गव्हाचं पीठ. चला तर आता आपण मी चपात्या बनवते. बघा कशी टम फुगले, वाव. चला तर आपण सगळ्या चपात्या करून घेऊया, भेटते नंतर तुम्हाला. हे बघा आपल्या चपात्या पण रेडी झालेल्या आहेत आणि इकडे भाजी पण शिजलेली आहे. चपात्या होईस्तोपर्यंत भाजी मस्त शिजलेली आहे. ही झालेली आहे मी रेडी आणि आता जाते मी स्कूटी ट्रेनिंगला. चला तर मग आता आपण जाऊया स्कूटी ट्रेनिंगला. बाय.